विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सराव संच 6.3 मध्ये पहिलं उदाहरण पाहणार आहोत। या उदाहरणामध्ये आपल्याला एका दूध संकलन केंद्रावरील लिटर मधील दूध आणि त्या दुधामध्ये असलेले फॅट म्हणजे स्निग्धांश असलेलं प्रमाण हे वितरण सारणीमध्ये दिलेलं आहे आणि या सारणीवरून आपल्याला बहुलक काढायचं आहे। ठीक आहे, तर प्रथम आता बहुलक काढणं हे मध्यक काढण्यापेक्षाही सोपं आहे। तर इथं आपल्याला वर्ग आणि वारंवारता दिलेली आहे आणि याच्यावरून आपल्याला बहुलक काढायचं आहे। त्यासाठी सूत्र आहे बहुलक बरोबर एल अधिक एफ वन वजा एफ टू छेदस्थानी म्हणजे भागीला 2F1 वजा F0 वजा F2 कंस पूर्ण गुणिला H। आता ह्या F1 F2 आणि H किंवा L काय आहे ते आपण समजून घेऊ। L म्हणजे बहुलकीय वर्गाची खालची मर्यादा। मग बहुलकीय वर्ग कोणता धरायचा? तर इथं बघा, सर्वात मोठी संख्या कोणती दिसते? 80। 80 ही वारंवारता सर्वात जास्त आहे म्हणून याला बहुलकीय वर्ग म्हणायचा। हा बहुलकीय वर्ग आला, मग याची खालची मर्यादा म्हणजे याची किंमत 4 आली। त्याच्यानंतर ही जी किंमत आहे ही बहुलकीय वर्गाची वारंवारता असणार आहे ज्याला आपण F1 म्हणणार। या किमतीला आपण F0 म्हणजे बहुलकीय वर्गाच्या आधीची वारंवारता आणि ही किंमत असणार आहे F2 बहुलकीय वर्गाच्या नंतरची वारंवारता। ठीक आहे, तर आपल्याला F1 F0 F2 आणि L या किमती जर समजल्या तर आपण त्या किमती सूत्रात टाकूया। आता बघा, L ची किंमत 4 अधिक कंसात F1 किती आहे 80 वजा F2 किती आहे 60 भागीला 2 × 80 वजा F0 म्हणजे 70 आहे वजा 60 F1 आणि गुणिला वर्गांतर किती आहे 1 म्हणजे गुणिला 1। आता सोडवूया, 4 80 मधून 60 गेले 20 80 × 2 म्हणजे 160 वजा 70 आणि 60 130 गुणिला 1 असल्यामुळे आता काही फरक पडणार नाही गुणाकारामध्ये। 160 मधून 130 गेले 4 अधिक 20 / 30 म्हणजे 203 उरेल। 4 अधिक 203 ला जर आपण भाग दिला तर 0. कारण 2 ला भाग जाणार नाही, 0 0 कॅन्सल होतील। 3 × 18 आणखी एक वेळा भाग देण्याचा प्रयत्न करू कारण 2 होतात म्हणून 3 × 18 म्हणजेच 4.66 हा बहुलक मिळेल। बहुलकाची किंमत 4.66 मिळेल।